चंद्रकांत पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असून केंद्राच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ कणकवले ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. उद्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे सिंधुदुर्गात येत आहेत. केंद्र सरकारने जो कायदा कायदा आहे त्या कायद्याच्या समर्थनार्थ उद्या कणकवलीला शेतकरी कायदा, कणकवलीला ट्रॅक्टर रॅली आयोजित केलेली आहे. त्याचं नेतृत्व माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय नारायण राणे, माननीय भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस रवींद्र चव्हाण, माननीय माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, निलेश राणे, नितेश राणे आणि सगळे मान्यवर यांच्या उपस्थितीत उद्या रॅलीला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मी या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी होऊन केंद्र सरकारने हा जो काही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला त्याच्यासाठी आपण या रॅलीत सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती भारतीय जनता पक्षातर्फे मी या ठिकाणी करतो. उद्या चंद्रकांतदादा पाटील गोव्यातून या ठिकाणी येतील. पहिलं स्वागत सकाळी 8:30 बांद्याला त्या ठिकाणी होईल. दुसरं स्वागत कुडाळला कुडाळच्या भारतीय जनता पक्षातर्फे त्या ठिकाणी होईल. आणि मग उद्या चंद्रकांतदादा पहिलं राणेसाहेबांकडे जाईल, मग रॅलीला मोरे डोंगरीपासून सुरुवात त्या ठिकाणी होईल. रॅली झाल्यानंतर राणेसाहेब आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या समवेत प्रमुख जे आमचे कार्यकर्ते आहेत हे साधारण 2 ते 4 तास प्रांताध्यक्ष आणि राणेसाहेब त्यांना वेळ देणार आहेत. त्याच्यात जिल्ह्याची कार्यकारिणी असेल, सगळे तालुका अध्यक्ष आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे आजी माजी सगळे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी यांच्यासमोर 2 तास त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ही दोन्ही नेते मंडळी आणि रवींद्र चव्हाण साहेबसुद्धा ही सगळी मंडळी त्या ठिकाणी असणार आहेत. आणि 4:00 नंतर ते पुन्हा गोव्याकडे जातील. नगराध्यक्षांची इच्छा आहे तीसुद्धा त्यांच्याशी बोलू सांगितलेलं आहे की ते सावंतवाडीत यावेत. तर त्यांच्याशी बोलल्यानंतर तो कार्यक्रम 1 तासाभरात ठरेल. परंतु उद्याचा चंद्रकांतदादा पाटील साहेब यांचा नियोजित दौरा असा आहे आणि म्हणून या शेतकरी त्या बिलाचा पहिलाच फायदा लॉकडाऊनमध्ये सगळे आंबा बागायतदार आणि या सगळ्या लोकांना डायरेक्ट पैसे, त्यात भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी, त्यात आमदार नितेश राणे आहेत, आदरणीय प्रमोद जठार साहेब आहेत, ह्या सगळ्या मंडळींनी जी मेहनत वरच्या स्तरावर घेतली त्याच्यामुळे आंबे डायरेक्ट डीमार्ट असेल किंवा वेगळ्या मॉलमध्ये असेल डायरेक्ट सोसायटींपर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि म्हणूनच आंबा बागा शेतकऱ्यांना एवढ्या वर्षात पहिल्यांदाच मध्ये कुठलेही दलाल नसताना फार मोठ्या प्रमाणात फायदा या ठिकाणी झाला. ह्या खऱ्या अर्थाने ह्या बिलाचा हा उपयोग आहे आणि म्हणूनच याच्यात जास्तीत जास्त शेतकरी बागायतदारांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.